सिडको अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंड पुनर्विकास तसेच विविध विकास कामांबाबत विधानभवन समितीच्या कक्षात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दोन्ही महापालिकांअंतर्गत येणाऱ्या सिडकोशी तसेच महसूल नगरविकास विभागाशी निगडीत बाबींवर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सिडको अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंड पुनर्विकास तसेच विविध विकास कामांबाबत झालेल्या बैठकीत दोन्ही महापालिका अंतर्गत येणाऱ्या सिडकोच्या विविध स्वरूपाच्या भूखंडाचे भाडेपट्टे करार नूतनीकरण, डम्पिंग ग्राउंड भूखंडासाठी करभरणा यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भूखंडाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासह अनेक विकास कामांचा यावेळी आढावाही घेण्यात आला. या सर्व कामांबाबत संबंधित यंत्रणांनी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ एन रामास्वामी, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.